शहर पुलिस स्टेशन में टायर चोरी करने का मामला सामने आया है, जिसमें आरोपी मोहम्मद शहजाद रईस शेख अब्दुल नदीम के खिलाफ धारा 370 के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने इस मामले में 100 टायर, एक टाटा योद्धा गाड़ी और 5,85,000 का माल जब्त किया है। बताया जाता है कि फिरियादी पुराना टायर खरीदी बिक्री का काम करता था। रोज की तरह ही वह अपने दुकान जाकर अपने टायरों की देखरेख करता था। इसी दौरान उसे कुछ टायर कम नजर आए। दरअसल उसकी दुकान पर रोज 300 के ऊपर टायर रखे हुए दिखाई देते थे, लेकिन उस दिन चेक करने पर उसने टायरों के चोरी होने की बात समझ में आई। फिलहाल पुलिस ने शिकायत दर्ज करने के बाद जरीपटका हद से आरोपी मोहम्मद शहजाद रईस शेख अब्दुल नदीम को पूछताछ के लिए थाने ले आए और पूछताछ करने पर दोनों ही आरोपी ने टायर चोरी करने की बात कबूल की। आमच्याकडे तक्रारदार हा आलेला होता। तक्रारदाराने सांगितलं की हा एक ARK टायर्सचं त्याचं कंपनीचं दुकान आहे, त्याच्यामध्ये जुने टायर रिमोट जे टायर असतात त्याचा तो खरेदी विक्रीचा त्याचा धंदा आहे, तो तिथला काम करतो तिथे। तर हा 15/10/2022 रोज नेहमीप्रमाणे सायंकाळी 7 त्यांनी दुकानातलं टायरची पाहणी केली आणि 2 पुन्हा तो आला 17/10 म्हणजे 22 दरम्यान त्यांनी बघितलं की टायर इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत म्हणून। मग त्यांनी मोजले ते टायर वगैरे, तर ते टायर त्याच्याकडे 300 टायर्स असतात जनरली, मग त्याने मोजले त्याच्यातून कमी झाले, तर त्याला वाटलं की अरे आपल्या टायरची चोरी झालेली आहे। तो तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला आला, आम्ही गुन्हा दाखल करून घेतला 379 चोरीचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर आमच्या तपासी पथकाने त्याचप्रमाणे बीट मार्शलने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला। त्याचे टायर्स आम्हाला सापडले जरीपटका हद्दीमध्ये, तिथून आम्ही ते टायर्स हे केले। त्याचप्रमाणे आरोपीसुद्धा निष्पन्न झालेले आहे। याच्यामध्ये आरोपी आहे मोहम्मद शहजाद, मोहम्मद रईस शेख आणि दुसरा जो आरोपी आहे तो नदीम आहे, अब्दुल नदीम नावाचा दुसरा आरोपी आहे। या दोघांना आम्ही विचारपूस केली, कसून चौकशी केली असता त्यांनी आणखीन 2 आमचे उघडकीस आलेले आहेत, ते पण आम्ही दाखल करून तशा प्रकारची आम्ही रिकव्हरी केलेली आहे। आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये आम्ही म्हणजे टाटा योद्धा नावाची जी गाडी आहे आणि टायर्स जवळजवळ 100 टायर्सची आम्ही रिकव्हरी केलेली आहेत। एकूण आम्ही 5,85,000 मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे, मुद्देमाल जप्त केलेला आहे। आपको बता दें कि पुलिस ने आरोपियों के पास से एक टाटा योद्धा गाड़ी, 100 टायर सहित 5,85,000 का माल जब्त किया है। फिलहाल आरोपियों से ये जांच की जा रही है कि इसके अलावा उनके गिरोह में और कौन कौन लोग शामिल हैं। फिलहाल आगे की जांच शुरू कर दी गई है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।